नमस्कार, मी तेजल नागरे। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। शेतीमित्र मध्ये आपण घेणार आहोत शेतीविषयक बातम्यांचा आढावा। विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। विदर्भात आता मान्सून दाखल झालेला आहे। विदर्भातील 11 जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून नागपूर हवामान विभागाने ही माहिती दिलेली आहे। बुधवारपासून विदर्भात ढगाळ हवामान आणि पाऊस बरसला तर विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाजही हवामान खात्याने दिलेला आहे। पुढच्या 5 दिवसात मध्य प्रदेशासह विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। छत्तीसगडमध्ये पुढील 5 दिवसात मुसळधार पाऊस होणार आहे। 15 ते 17 जूनच्या दरम्यान पूर्व मध्य प्रदेशात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर 19 जून रोजी विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। हिंगोलीमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पहाटेपासून हिंगोली जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली। खरीपाच्या पेरणीपूर्व सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून जिल्ह्यातील अनेक भागात हा पाऊस पडलेला आहे। जळगाव जिल्ह्यात रासायनिक खतांची टंचाई असतानाच कापूस बियाण्यांचा काळा बाजार वाढला आहे। शेतकऱ्यांना जादा किंवा अधिकचे पैसे मोजून बियाणे खरेदी करावी लागत आहे। काही कापूस बियाणे पुरवठादार कंपन्यांनी आपले बियाणे बाजारात पुरेसे पाठवले नाही, त्याची मागणी असल्याने तुटवडा तयार झालाय। कंपनीकडे बियाणे साठा आहे पण बाजारात तुटवडा आहे, त्यामुळे संबंधित बियाण्यांची जादा दरात विक्री काही कृषी केंद्र चालक विनापावती करीत आहेत। जिल्ह्यात सुमारे 27 लाख कापूस बियांचे पाकिटांची गरज आहे। त्यात काही कंपन्यांच्या वाणांची अधिकची मागणी दरवर्षी असते, तसेच सरळ वाणांमध्येही एका कंपनीच्या वाणाची अधिक मागणी असते, परंतु या दोन्ही कंपन्यांच्या बियाणांचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे। सरळ वाणांमध्ये एका कंपनीकडून फक्त 2000 पाकिटे कापूस बियाणांचा पुरवठा झालेला आहे, परंतु हा अनुभव दुर्लक्षित करून कृषी विभाग आपले नियोजन कारभार करीत आहे। इजिप्तने यंदा पहिल्यांदाच भारताकडून गहू आयात केला। मागील आठवड्यात सर्व तपासण्या अटी आणि शर्ती पूर्ण करून 55,000 टन गहू इजिप्तच्या बाजारात दाखल झालाय। भारतीय गव्हाची गुणवत्ता आणि पोषण मूल्य लक्षात घेऊन इजिप्तने आणखी 5 लाख टन आयातीसाठी प्रयत्न सुरू केले। त्याबद्दल इजिप्तने भारताला खते आणि इतर उत्पादने देऊ शकेल असे इजिप्तचे पुरवठादार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री अली अल मुस्ले यांनी सांगितलेले। चीनने आजवर कधीही भारताकडून नारळ तेल आयात केलेलं नाही। सध्या भारतीय नारळ तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रमुख नारळ तेल उत्पादक देश असलेल्या फिलिपाईन्स आणि इंडोनेशियातील दरांशी स्पर्धा करत आहेत। चीन भारताकडून नारळ तेल आयात करण्याचा विचार करत असल्याची शक्यता या क्षेत्रातील सूत्रांनी व्यक्त केलेली आहे। कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाने यासंदर्भात चीनमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधलाय। नारळ तेल निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले गेले आहे। चीनसोबत संभाव्य व्यावसायिक संधी प्रत्यक्षात यायला काही काळ जावा लागेल, त्यामुळे याबाबतच आपण भाष्य करणं चुकीचं ठरेल असं सूत्रांनी सांगितलेलं आहे। पूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नदीजोड प्रकल्पाचा पर्यावरणाप्रमाणेच मान्सूनच्या चक्रावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो असा इशारा अभ्यासकांनी दिलेला आहे। या प्रकल्पामुळे जैवविविधता तर धोक्यात येईलच, पण त्याबरोबर नवे आर्थिक आणि सामाजिक प्रश्न निर्माण होतील असं अभ्यासकांचं म्हणणं आहे। बुंदेलखंडमधील अवर्षण आणि दुष्काळ दूर करण्यासाठी केंद्राने केन आणि बेतवा प्रकल्पाला गती दिली असून या माध्यमातून सिंचनाखालील क्षेत्र वाढवण्याचा सरकारचा विचार आहे। राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाच्या अंतर्गत राबवण्यात येणारा पहिला प्रकल्प केन बेतवा असेल। या प्रकल्पाच्या माध्यमातून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील अवर्षणग्रस्त बुंदेलखंडमध्ये तब्बल 11 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात येणार आहे। ही महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या भागामध्ये पुरामुळे अधिक पाणी येते आणि ते पाणी अवर्षण आणि दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्यात येईल। या नदीजोड प्रकल्पामुळे निसर्गाची साखळी तुटू शकते, त्यामुळे मान्सूनचे चक्रही ठप्प होणार असून जैवविविधता धोक्यात येईलच, पण त्याचबरोबर नवे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न देखील निर्माण होतील असं अभ्यासकांचं म्हणणं आहे। शेतीमित्रमध्ये इतकंच। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।